शिवाजी बोल रहे 40,000 फुट तो फुट तो पहाड़ी चुहा शायद खान जैसे सिपे सवार की उंगली अतार करता है। खान दाऊद खान कुरैशी राजे सिसोदिया शेखजादे फतेह श्याम खान राजा सुजन सिंह बुंदेले ऐसे बुलंद सरदार ऐशाराम भोगुन रंगी बिरंगी पोशाक पहरून दरबार की शोभा वाढ़ा तू अमीर दाती दखल ना कूच करता यहाँ पना अमीर जीवंत असता जाना है पड़ाव शाम कुठ है मुगल पातशाही का हत्ती ही जंगली कुत्ती कूतरती नहीं दिवस पण आम्ही आहो मिर्जा राजा जयसिंग सारखे जवामर शेर आहेत अजून हुजूरचा हुकुम बजावायला मिर्जा राजे जयसिंग हिकमती शूर आणि इमानदार खरे पण ते आता बूढे झाले बूढा होया जवान शिपायाला आखरी दिन रणांगणाव हुजूर रामसिंग कडून आपल्या दख्खन सारीची खबर मिळाली आम्हाला हमारे होते हुए शहनशाह दख्खनच्या जंगवर जाणार मिर्जा राजे बादशाही इफ्रितीची आयाळ तो चुहा कुतरतो आणि बडे बडे अमीर उमराव शरम थोडून बर्दाश्त करतात जहा पणा संशेरीपेक्षा आपली जबान ज्यादा तेज आहे जन्मभर सल्तनतीसाठी खपलेल्या आमच्यासारख्या इमानदारांचं दिल दुखावतो आपल्या अशा सक्त बोलान मिर्जा राजे आपली जवामर्दी आम्ही जाणतो हुजूरनी जातीनं रवाना व्हायची हरगीच जरूरत नाही पोसल्यांचा बंदोबस्त करू दिल्लीची दौलत दर्यापर्यंत पसरू शिवाजीला शिकस्त खायला लावू खाविंदांच्या मुद्र्याला दाळू असं झालं नाही तर समशेरीला परत शिवणार नाही राजपुताची जात सांगणार नाही मिर्जा राजे हमें बहुत रंज है बुढ़ापे में अपने सारख्या उमरावाला तकलीफ पड़ी अपन जरूर ती फौज आणि चाहे तो उमराव बरोबर घेऊन दखनला कूच कर राजा सुजन सिंह बुंदेले अपन मिर्जा राजांचा साथ द्या गैर औरत आणि शराब यांच्यापासून कोसो दूर रहा जगायचं ते सल्तनतीसाठी मरायचं ते सल्तनतीसाठी अल्लाह हू अकबर महाराज मिर्जाराजे जयसिंगनी 14,000 सैन्यास नर्मदा ओलांडली आणि ते औरंगाबादला आले महाराज जव्हारचे राजे बाजे अंबाजी मोरे फाजल खान सारे मिर्जाराजांच्या सैन्यात सामील झाले आहेत मिर्जाराजे जयसिंग सातवडवरती येऊन पोहोचला खाली उतरायच्या पाची वाटा त्यानं रोखल्या सुप्याच्या सरहदीवर विजापूर करायचा उठावा त्यांची एक विनंती आहे विनंती विनंती कुछ नाही शिवाजी बिन शर्त बिन हत्यारांच्या स्वाधीन झाला पाहिजे मगच पुढची बात थोडं थांबा पुरंदर मारला असेच रायगडावर मोर्चे लागले तर हा डोंगरचा उंदीर आपोआप बाहेर येईल आ गया हुजूर आ गया कौन शिवाजी भोसला बाहर आ गया क्या पागल हो गया किरत जाओ देखो कौन है सुजन सिंह होशियारी से रह रहा पिताजी शिवाजी तय क्या चाहता है मुलाकात आणि कोण आहे बरोबर कोणी नाही चार पंडित वो पंडित नाही होंगे त्याचे ठीक आहे त्यांना सांगा बिनशर्त मुलकाचा कब्जा द्यायची तयारी असेल तरच आत या नाही तर आपण रायगडी मुलाकात करू पण कुछ नाही शिवाजी आला तर या तटीवर नाही तर त्याला गोटा बाहेर पोचवून द्या आइए शिवाजी राजे हाथ मिलाओ पहले हाथों में कुछ नहीं है मिर्जा साहब आपण अफजल खानाशी केलेला दगा मशहूर आहे दगा दगेखोराला द्वंद्वात मारणं हा दगा आणि हा दगा असेल तर दिल्लीतूनच देशभर दग्याचे धडे मिळाले आहेत जाने दीजिए
आपण खरोखरच शिवाजी भोसले आहात ना? आपण परमेश्वर मानत असाल तर त्याची साक्ष आम्ही शिवाजी आहोत आणि आपल्या आशीर्वादासाठी झुकले आहोत. ठीक राजे, आपण फार मिठास बोलता. या बसा. सब ठीक? ते आपल्या मर्जीवर. यानी आपल्या मुरब्बी मर्द आणि धुरंधर हुकमती खाली मुंगली सैन्याचा दर्या असा दख्खनवर पसरल्यावर तो तसाच दर्यापर्यंत पसरला जाईल. राजे, आम्ही मोगल संतनतीचे नेक नौकर आहोत आणि तख्ताविरुद्ध बंड पुकारणारा हरेक शख्स आम्ही आमचा दुश्मन मानतो. मग बोलणंच राहिलं. राजे, तुमची मर्दुमकी आम्ही मानतो, पण बेडकी फुगली तरी तिचा बैल होत नाही. आणि बैल होणं कुणालाही आवडणार नाही, आम्हाला तर नाहीच नाही. तुमच्याबद्दल शहानशहाजवळ मी काही करू नका. स्वातंत्र्य धर्म आणि स्वत्व संपल्यावर जगात जगण्यासारखं काहीच नाही. मात्र आमचं आपल्याजवळ एकच मागणं आहे. बोला. कृष्णाजी पंत, आमची तलवार द्या. निकल जाओ यहां से. राजे, आमच्याजवळ ही तलवार आहे आणि 50 वर्ष शत्रूचं रक्त पिऊन ती चांगली तेज झाली आहे. पकियांच्या रक्तानं मंगलांच्या लाचारीनं गंजली असेल ती. स्वतंत्र मराठ्याची ताठ मान लुटायची नाही तिनं. महाराष्ट्राची मसलवाट करण्यापूर्वी, स्वतंत्र महाराष्ट्र गुलामीच्या रौरवात पुन्हा रगडण्यापूर्वी या तलवारीनं आपण आम्हाला परमेश्वराच्या पायी रवाना करावं. आम्ही राजपूत शिपाई आहोत, मारेकरी नाही. राजपूत शिपाई? मिर्झा राजे, परक्या पातशाहीचे पाय ढोक्यावर वागवून उरला सुरला देश धर्म इस्लामच्या घशात कोंबण्यासाठी म्हातारपणी सुद्धा जीवाचं रान करून आपण राजपूत शिपाई म्हणवता? इमान हाही राजपुताचा धर्म आहे. परक्याशी इमान म्हणजे स्वदेशाशी बेइमान. परमप्रतापी महाराणा प्रताप मंगलाशी मरे तो भांडले, महाराणीना दर्याखोऱ्यात ठेवून झगडले, गवताच्या बिछाण्यावर आपली कच्ची वच्ची टाकली, हे आपल्या दृष्टीनं बेइमानच असतील. नसती, पण त्याचा काय नतीजा झाला तो आधी जग जाणत. हरेक देशसेवकाचा महाराणा प्रताप हा आधी आदर्श आहे. त्यांच्या थोरपणाची, त्यागाची, धैर्याची आम्ही आजही पूजा करतो. मिर्झा राजे, आपली पूजा उद्या झालीच तर बस. केला. राजे सुजन सिंग, शिवाजी राजांना दरबारच्या अटी समजावून द्या. राजे, आपल्याला त्या पुरेपूर मानाव्या लागतील आणि त्या नामंजूर असतील तर या वक्ती आपल्याला आमच्या गोटातून बाहेर जायची इजाजत मिळेल. आपली पुढली मुलाखत मात्र आपण आमचे कैदी झाल्यावर होईल. अशा तऱ्हेने 23 किल्ले मोंगलांच्या हवाली करून संभाजीच्या नावानं मनसब पत्करून स्वराज्यावरील संकट टाळण्यासाठी शिवाजी महाराजांना दिल्ली आग्र्याला जाणंही मान्य करावं लागलं. वंदे मनुष्य कितीही कर्तबगार झाला तरी त्याची गती मर्यादित राहते. शेवटी तू दिल्लीला जायचं ठरवलंस. काय आशीर्वाद देऊ मी तुला महाराष्ट्रासाठी, स्वराज्यासाठी? तू आग्र्याहून परत येशी. खरे जगत
शंभू बाळालाही बरोबर नेणार. तेवढं मात्र आपला हुकूम मिळाला तर नाराज होऊ नये मातायबानी. पण बालराजांना बरोबर नेणं मराठी शाहीला महत्वाचं आहे. आणि तिथं दगा झाला तर दिल्लीत दुसरं काय व्हायचं? पण मिर्झा राजाने शपथ दिली आहे, राजपूत आहे. शिवाय आम्ही आमचे लोक आगाऊच पेरले आहेत. मोरोपंतांचे नातेवाईक आहेत. आणि या उपर दगा झाला तर दग्यानं दगा मारावा ही आपलीच शिकवण आहे. राजांना आम्ही काय सुचवणार? पण आग्र्याला जाणं म्हणजे वाघाच्या घाणीत घुसणं आहे. जवळून पाहू तरी वाघ आणि त्याची घळ. आम्ही आग्र्याहून परत येईपर्यंत आमच्या गैरहजेरीत मोरोपंत, मुजुमदार, अनाजी, प्रतापराव, मराठेशाहीची धुरा माँ साहेबांच्या आज्ञेत राहून तुम्ही सांभाळायची. जय भवानी.